नमस्कार, आपल्याला दिवाळीच्या पाडव्याच्या आणि भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा. लक्ष्मीपूजन धूम धडाक्यात साजरं झालं हे मी पाहिलं. खरं तर 3 दिवसापूर्वी मी शेतकऱ्याच्या बांधावर होते आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांसमोर आलेलं हे सगळं सावट कसं आपल्या राज्यामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण करेल असं वाटलं होतं. पण आपल्या राज्यातील नाही, आपल्या देशातील नागरिकांची खास शक्ती म्हणजे त्यांचं स्वतःच्या पायावर परत उभं राहणं. कितीही संकट आले तर त्यांच्या पायावर उभं राहण्याचं काम करणाऱ्या या नागरिकांना माझा या दिवाळीच्या निमित्त नतमस्तक असा प्रणाम. या सगळ्यांच्याच शक्तीमुळे आपण एवढ्या मोठ्या करोनाच्या संकटात देखील अत्यंत सक्षमपणे उभे राहिलो. या सगळ्यांच्या सगळ्या शक्तीला प्रणाम करत करत मी तुम्हाला सुद्धा शुभेच्छा देते. आज पाडव्याचा सण आहे. पाडव्याला एक पती आपल्या पत्नीला, एक पिता आपल्या मुलीला, एक मुलगी आपल्या पित्याला खूप खूप प्रेम आणि शुभकामना देत असते. बायको आपल्या नवऱ्याला ओवाळते, मुलगी आपल्या वडिलांना ओवाळते, आई आपल्या मुलाला ओवाळते, काका मामा सगळ्या वरिष्ठांना या दिवशी ओवाळायचं असतं. आणि यावेळी खूप खूप भेटवस्तू त्या मुलीला मिळत असतात. मला वाटतं सगळ्यात जास्त आपल्या मुलींचे लाड करण्याचा सण हा दिवाळीचा आहे. आणि मला नक्की विश्वास आहे आपण आपल्या मुलींचे, आपल्या सुनांचे, आपल्या घरातल्या लक्ष्मीचे लाड करत आहात. लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने ही लक्ष्मी आपल्या घरात येत असते आणि त्या निमित्ताने आपण तिचे खूप खूप लाड करत असाल याचा मला विश्वास आहे. आज भाऊबीज देखील आहे. भाऊबीजीच्या निमित्ताने माझ्यापेक्षा मोठ्या भावांना मी खूप खूप शुभकामना देते आणि माझ्यापेक्षा धाकट्यांना मी खूप शुभाशीर्वाद देते. हे वर्ष त्यांना सुख समृद्धी समाधानाचं जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. आपण जेव्हा एखाद्या घरी जन्म घेतो, आपल्याला माहित नसतं आपण कुठल्या घरी जन्म घेतोय. आपल्याला माहित नाही आपल्या रक्तामुळे आपल्याला किती नाते निर्माण झाले. आपल्याला माहित नाही आपल्या घरच्यांच्यामुळे आपण किती नवीन संबंधांमध्ये पाऊल ठेवत असतो. पण आपण काही संबंध स्वतः निर्माण करत असतो. अनेक रक्ताची नाती असतात पण काही आपण नाती बनवली असतात. अगदी शाळेपासून एखाद्या भावाला राखी बांधलेली असते. आपण शाळेपासून एखाद्याला आपल्या घरामधला एक सदस्य मानलं असतं. आपल्या लहान वयापासून आपण काही परिवारांशी एवढे जोडले गेलो असतो की ते परिवार आपल्या रक्ताच्या नात्यापेक्षाही आपल्याला जवळचे वाटायला लागतात. त्यामुळे अशा सगळ्या परिवारांना एकत्र आणण्याचा सुद्धा हा सण आहे. त्यामुळे आपल्या रक्तांच्या नात्याबरोबर देखील, आपल्या असलेल्या नात्यांबरोबर देखील आणि आपल्या मिळवलेल्या कमवलेल्या नात्यांबरोबर ही दिवाळी आपण सगळे साजरी करा. मी आपल्या सगळ्यांना खूप शुभेच्छा देते. आपण जीवनामध्ये काहीही संपत्ती देऊन काहीही सुख विकत घेऊ शकतो पण आपण समाधान विकत घेऊ शकत नाही. म्हणून येणारं वर्ष आपल्याला मनपूर्वक मन भरभरून समाधानाचं जावं हीच एका बहिणीची, एका लेकीची सर्व महाराष्ट्रातील लोकांना शुभकामना.